आदि बाप्पा तर मंडळी साडेसात वाजलेत आणि कपडे घालून मी रेडी आहे. अजून पावडर वगैरे काहीच नाही लावली. हे बघा एवढी सारी पॅकिंग करायची, अजून दीड तास आहे माझ्याकडे फक्त. आणि हे सर्व पॅकिंग करून मग निघायचे आहे 3 दिवस ट्रिपला. कुठे चाललोय काय चाललोय ते तुम्हाला सर्व काही आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून समजेलच. तिकडे बघा आता ओ बाई बघू आता पोऱ्यावर किती जीव आहे. हा गाईज पोऱ्यावर किती जीव आहे ते समजेल आता. किती घालू आता तुमचं मी जबरदस्ती नाही दिली बरोबर आहे का नाही. मम्मी बघे ना आता किती ना शून्य येतात 200 वरती. बस बाबा बस 200 बस माझी उंचावरच घ्या माझी उंचावरच. यो यो हनी सिंगल ये मुझे को थोड़ा रावडर घुमा के गाईज गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर मंडळी जस्ट उठले आणि माझी आंघोळ झाली आहे. काय म्हणतो मी इकडे बघ कसा घ्यायला. लाल पूर्ण लाल करायचं का? 4-5 किलो घेईल ना. कलर लाल करायचं. मग काय करतो कलरचं वॉलेट ठेवलं ते आता भाजीन टाकायला. तसंच सुकली मग तो दुकाना वाजतच खोबऱ्या येऊ. मग आता यावर 2-3 किलो हेल जास्त ना. 4 किलो. तर मंडळी आज आपल्याला रात्री जायचंय फिरायला. सो पूर्ण जी काम आहेत ती करून घेतो आज. आधी तर आपली गाडीला वॉश करायला आहे आणि केस सुद्धा हेअर कटिंग करायचे. दे 2 लाख. 2 लाख? 2 लाख आणा कुठे जाऊ. मग किती देशील? कधी दे 2-3 हजार तुझं लागतील. पप्पी आले हो तिथं आपले. मग पप्पी आले पण तिला येईल जागा कुठे यायला. कधी पत्त्याचा बघ मस्त होते झाड. नानीने आणले बघ तुला. नानीने वाट आणली म्हणा. नानी काय मुलीने जेवलो लवकर पटापट. त्याने पाणी टाकून दिले आपल्याला नानी. त्या तवर असा झाला ना सुख कसा वारल कसे मध्ये दोघी ना पाहिजे ना. चाल्यान पाणी भाजी वाढली मला रस्सा पाहिजे होता ना. तर मंडळी जेवण वगैरे करतो आणि मग लगेच निघतो. कधी काशील ना मग जेवशील कधी. राव मंडळी आधी मी नाष्टा करून घेतो कारण मम्मीच्या अजून. तुझं जेवायला कुठे झाले पण? मग जेवायला झाले ना. मग शेवळीत काय जाती खातो मग जातो हेअर कटिंग करायला. नाष्टा वगैरे करून आम्ही दोघे आता निघालोय आणि आज आपल्या लालपरीला 1 इयर्स देखील कम्प्लीट झालाय. चल भाऊ आणि हा पंकुणाचा पार्सल देखील द्यायचा आहे नाक्यावरती येतो. तो नाक्यावरती घेऊन जातो. आणि मंडळी केस कापून मी आलो आता सर्व्हिस सेंटरवरती आपल्या बाईकला धुवायला. सो इथे घेतली आपली बाईक धुवायला. आता आलो उसाचा रस पियाला आणि तिथे आपली गाडी बनते. गाडीचं मागचं ते ड्रिल आहे ना ते वाजतंय नुसतं. सो त्यामुळे तिथे ड्रिला गॅरेजमध्ये ते आणले आणि आता आम्ही पितोय उसाचा रस. मंडळी आलोय जश घरी आणि डेंजरवाला ऊन लागतं बाहेर. तर मंडळी आता मी मस्त आंघोळ करून घेतो कारण केस सुद्धा कापून आलंय. चल बाय बाय. जसं की आपल्या लालपरीला आज 1 वर्ष पूर्ण झालंय त्यामुळे मी आणलाय आता हार आणि मम्मी आरती देखील करते गाडीची. आयू बोल लालपरी बोल लालपरी लालपरी बोल. आई गाईज बोल आई गाईज. काहीच काय रा काहीच नाही बोलणार आता. कोणाचा बर्थडे का यू? बर्थडे कोणचा? कोणाचं आहे? माझी सांग. येतो ना तुझा बर्थडे. तुझा कसला बर्थडे? तुझा बर्थडेला कोण आमचा कोणच नव्हता. गाडीचा बर्थडे सांग मला. गाडीचा बर्थडे गाडीचा बर्थडे बोल जरा मम्मी काहीतरी चांगला. अरे चांगलाच आता बोलू ना. गाडीचा बर्थडे म्हणजे चांगलाच बोलू ना. मला काय दे तुला करायचं रे. या रे गाडीचा बर्थडे. पेर खायला पिर. ए पोरा पिर खायला या. थांब मी बोल. गणपती बाप्पा बर्थडे या का केक खायला. या केक खायला. केक मामा सांग केक खायला बरे. मामा नाही केक. तर मंडळी साडेसात वाजलेत आणि कपडे घालून मी रेडी आहे. अजून पावडर वगैरे काहीच नाही लावली. हे बघा एवढी सारी पॅकिंग करायची. अजून दीड तास आहे माझ्याकडे फक्त. आणि हे सर्व पॅकिंग करून मग निघायचे आहे 3 दिवस ट्रिपला. कुठे चाललोय काय चाललोय ते तुम्हाला सर्व काही आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून समजेलच. सो आता पहिली तर मी सर्व कपडे आपल्या बॅग मध्ये पॅक करून घेतो. मामा
नाही आहे गाईज. आणि दीदीने इकडे खूप मेहनत केली माझ्यासाठी पॅकिंग करण्यासाठी. हा द्या हे बघा बर्ड्स बघा किती झालेत. ओ बाई सा गाईज दीदीकडनं आलेत आयबर्ड्स गिफ्ट सॉरी एअरबड्स आयबर्ड्स आयफोन बाबा इतना महंगा कप से वापर निकल अरे मे भाई ही पॉवर बँक घेतली आहे गाईज. दोन चष्मे आहेत आणि अजून बॅग पण सुद्धा आपली पॅक झाली. अजून एक जॅकेट येतोय त्याच्या आतमध्ये. गाईज इकडे बघा काय यार दीदीचे असं यायचं ना मग द्या द्या तुम्हाला काही सहज खुशीन द्यायचं द्या नाही नका देऊ. काय रा बघ यार किती पैसे देतात मामाला मम्मी आणि जेवण मी कुणी एकदम खरेदी उभा नको बाबा तिकडे बघा आता. ओ बाई बघू आता पोऱ्यावर किती जीव आहे गाईच पोऱ्यावर किती जीव आहे ते समजेल आता किती करू आता तुमचं मी जबरदस्ती नाही दिली बरोबर आहे का नाही. मम्मी बघे ना आता किती ना शून्य येतात दोनचे वरती. बस बाबा बस दोनशे बस 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 माझं तवरेच घ्या माझं तवरेच करा तुझं तुझ्या रंगशी बापाच्या रंगशी घेऊन ना पासवर्ड दाखवशी. आणि गाईज इकडे पेमेंट जवळ जवळ सक्सेसफुल ये. आणि गाईज मी अजून पूर्णपणे काहीच रेडी नाही झालो फक्त मी कपडे वेअर केलेत अजून मला पावडर लावायचे. आणि तू येते बाबू येते का आम्हाला काय जबरदस्ती नाही सांग काय रा कोणाकडे काय जबरदस्ती नाही तू ज्यांना सहज खुशीन द्यायचं त्यांनी द्या माझी ट्रिप ही सावका जाऊ हीच देवाच्या प्रार्थना करतो. तो थोड्याच वेळात निघणार आहोत. मम्मी लाल जॅकेट नाही भेटला मम्मी लाल जॅकेट दे चल लवकर पैसे दे मामाला आले ठेव तुला तुला चॉकलेट का चॉकलेट का जायला मी का बोलता तुला काय पाहिजे खेळणी पाहिजे खाऊ पाहिजे काय पाहिजे चॉकलेट मग ही नको जेसीबी पिंकी पाहिजे पिंकी आणू पिंकी आणू ना ठीक आहे पिंकी आणि नाही आणि तुला गिफ्ट हा यो यो हनी सिंग ये मुझे को थोड़ा राउडर घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के ऑल द रजनी फैन द लाइव बोल हाय गाइस बोल इधर हाय गाइस बोल बोल ना बू ए चश्मे वाली गाइस आता वाजले रात्रीचे 9 आणि फायनली वेळ झाली आता फिरायला जाण्याची. सो मस्त बॅग सुद्धा पॅक झाली आणि इकडे मम्मी आणि इकडे पप्पा आहेत. सो मम्मी पण ते दर्शन घेऊया आधी तर एक गणपती बाप्पा 3 दिवस खूप खूप मिस करणार आहोत मी मम्मी पप्पांना आणि पूर्ण फॅमिलीला. तर मी काय बोलशील आठवण येईल का ना आठवण येईल तुझी पण एकदम करबिरेला जाऊ नको हो. चला बाय बाय पोपट खाते इतर आता 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 आलेत किती सारे सबस्क्रायबर. मी आता चालू फिरायला 3 दिवस नसणार आहे मी गावामध्ये. कुठे चालू कुठे समजेल तुम्हाला ब्लॉग बघा ना दररोज ब्लॉग येईल. चला बाय बाय हो दररोज येईल दररोज. गाईज फायनली निघालोय आणि मम्मीने बघा बॅग कशी आणि थँक्यू काय रा बाय बाय बेस्ट बाय बाय लव यू बेस्ट लक बोलतो किरे लोकंटा ना भेटला आवरा होत आहे कपडे ना माझ्या मम्मी आणि भाऊ आपला ड्रॉप करतोय आपल्याला तिथपर्यंत नारा ठेव इथं ठेव. चला बाय 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 कायरा.
भाई पैसा देखो, पैसा घूमने के लिए भाई आवरे आम्ही गाव बघले पण नव्हते मी पहिल्यांदा बघले भाई काय घर चोरून जात अरे नको भाई अरे नको रे जाऊ दे घ्यायला सगळे नाही घेत भाऊस येई बॅग घेऊन राहतील एक एक जण हा चलो जाऊ जायचं त्याने बॅग घेऊन बस काय जाता बसलोय मी बस मध्ये आणि ऍक्सिडेंट काय झालं अरे भाई ट्रिपला झाले जाऊ सर भाई तू बसला तर निघशील ना चला लवकर लवकर शीट काय माझा शीट ओके गेरत एक वाटा ठेव आपल्याला गाईज फुल मजा येणार आहे तीन दिवस वॉक तुम्ही डेली बघा आपले दहा वाजता आपला ब्लॉग येत असतो त्या ब्लॉगला खूप जास्त सपोर्ट करा गाईज काय अजून बस पूर्णपणे भरली नाही अजून माणसं काले भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गणपती बाप्पा भगवान की जय जगद्गुरु गणपती बाप्पा भगवान की चला तर मंडळी फायनली आमची बस निघाली आहे आणि एक कुठे काय स्टॉप असतील ते सगळे काय तुम्हाला बघायला भेटणारच आहेत तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आता सर्वजण आहेत सर्वजण बसलेत बस मध्ये त्यामुळे काय बोलून सर्वांचा इंटरव्ह्यू घेऊ शकत नाही आज डेट आहे 25 आणि वाजले 10:25 आणि जस्ट आम्ही निघालोय आता सो आता आमचा प्रवास स्टार्ट झालाय आणि कुठे कुठे जाणार ते तुम्हाला बघायला भेटणारच दरीला पंढरीचा जोर वा बुवा वा कमी का सर्वांसाठी येतो आणि आमचे ज्यांनी ट्रिम काढले आमचे नाना आणि इकडे सर्वजण आहेत आणि आता खायला घेतलेत आम्ही आकडे भाऊ चांगले का टेस्ट जाम भारी वाजायला 10 मिनिटं बाकी आहेत आणि आता आम्ही थांबलोय डिझेल वगैरे जे काय ते टाकतात इथे आमची मंडळी आणि टाकून झालं का आम्ही डायरेक्ट निघणार आहोत आता रात्रीचे 12:30 वाजलेत आणि सर्वजण वन साईड कचकीमध्ये झोपलेत सो मी सुद्धा झोपतोय आता मंडळी आता वाजल्या रात्रीचे 1:30 आणि सर्वांचा फेवरेट प्लेस म्हणजे तलेगाव लोणावला सो इथे थांबलोय मंडळी आम्ही इथे आता इकडे बघा आणि एवढी डेंजरवाली थंडी लागते ना आणि मी तर हे चड्डीवरती इकडे बघा अरे बापरे डेंजरवाली थंडी लागते गाईज आता घेतला मी नाश्ता करायला वडापाव खातो आणि मग निघतोय मंडळी आता आम्ही निघालो तलेगाव वरून सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय कारण उद्या भेटू डायरेक्ट तिकडे पोहोचल्यानंतर कुठल्या स्पॉटवरती जाणार आहोत ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजणार आहे तरी आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय आय होप तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू गाईज अशाच नाही नाही ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गाईज लव यू बघा झोपल्याची बरं कसं झोपलं झाले वर सांग